अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत जामनेर शहरातील श्रीलीला हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील गिरिजा कॉलनी येथील श्रीलीला हॉस्पिटल येथे आले आहोत। येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर हे रक्तदान शिबिर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आज 11 एप्रिल ज्ञानाची गंगा तळागाळात पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, तसेच विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या हॉस्पिटलमध्ये आज रक्तदानाचे आयोजन केलेले होते। ह्या आयोजनाला उत्तम असा प्रतिसाद दात्यांनी दिला। ह्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांना विनंती करून आपण ज्याही दात्यांनी आपल्याला रक्तदानासाठी मदत केली त्या सर्व दात्यांचे मी आभार मानतो। कोरोना काळात आपण ज्या शासनाच्या गाईडलाईन होत्या त्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून सॅनिटाईज करून सर्व दात्यांना व्यवस्थित वेळोवेळी मार्गदर्शन करून आज जे कोरोना काळात सर्व दात्यांचं मी ह्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून श्रीलीला हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वांचे जाहीर आभार मानतो। सकाळपासून आतापर्यंत जवळपास 30 ते 35 जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही रक्तदात्यांचा ओघ चालूच आहे आणि बऱ्यापैकी प्रतिसाद सकाळपासून मिळत आहे। ह्या शिबिराचं आयोजन म्हणजे सालाबाद प्रमाणेच होतं, पण मागच्या वर्षी कोरोनाच्या महामारीच्या काळामुळे आणि शासनाच्या गाईडलाईन्समुळे घेता आले नाही। मागच्या वेळेस लॉकडाऊन असल्यामुळे मागच्या वर्षीचा आमचा थोडा गॅप पडला, पण ह्यावर्षी ह्या 5 ते 7 दिवसात सर्वांचे मित्रपरिवार, बऱ्यापैकी सेवाभावी संस्था, मित्र सगळ्यांचे विचार घेऊन आणि सगळ्यांचं हे करून आपण यावर्षी एक कॅम्पचं आयोजन केलं आहे। आज 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस, या जन्मदिवसाच्या औचित्य साधून आज श्रीलीला हॉस्पिटल सोनाई स्ट्रीट स्थित या ठिकाणी आपण महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। खरं तर गेल्या दिवसापासून कोरोना संक्रमणामुळे रक्तपेढ्यांचं संकलन हे त्या ठिकाणी बंद झालेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये रक्तपेढ्यांकडून वारंवार अशा प्रकारचं आव्हान केलं जात होतं रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबत। आणि खरोखर एक महापुरुषांच्या विचारांचा एक कुठेतरी आपल्या डोक्यावर पगडा आहे। एक बहुजन समाजाचं बहुजन समाजातील महापुरुषांनी आपल्याला दिलेल्या आदर्शांन्वये आपण काहीतरी कार्य करायला पाहिजे आणि या हेतूनेच श्रीलीला हॉस्पिटल या ठिकाणी आपण महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा सर्व जामनेरवासियांना ठिकाणी देतो आणि समस्त जामनेर नगरीतील बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपण या महारक्तदान शिबिराचा मध्ये सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे। रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जोपासावी असं आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी करू इच्छितो। पंकज दिनकर पाटील, राहणार सोनारी, तालुका जामनेर। देशामध्ये सध्या महामारीचं संकट फार मोठं आलेलं आहे, त्यामुळे रक्ताचे तुटवडा भासत असल्यामुळे मी स्वतः रक्तदान करण्यास इच्छुक असल्यामुळे मी आज रक्तदान केलं आणि माझ्यामुळे कोणातरी व्यक्तीचा जीव वाचू शकतो याची मला याच्याबद्दल मला फार आनंद होईल, बस एवढं बोलू इच्छितो। मी आज पहिल्यांदाच रक्तदान करतायत की याआधी देखील करून झाले? मी याआधी केलं आहे रक्तदान। मला याआधी किती वेळेस केलं? यावेळेस याच्या अगोदर 3 वेळेस केलेलं आहे मी। आज रक्तदान करून तुम्हाला कसं वाटतं? रक्तदान करायला मला आवडतं कारण आपल्यामुळे कोणाचा तरी फायदा होऊ शकतो, कोणाचा तरी जीव वाचू शकतो, याचा मला आनंद आहे।
तर आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे व सकाळपासून ते आत्तापर्यंत 30 ते 35 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले आहे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. तर रक्तदान शिबिर सुरू करण्याच्या अगोदरच पूर्ण बेड हे सॅनिटाईज वगैरे करण्यात आले व प्रत्येक व्यक्तीला मास्क देखील कंपल्सरी करण्यात आलेलं आहे असं देखील त्यांनी आपणास सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.